रत्नागिरीत एका शौचालयात बिबट्या शिरलेला आहे. दत्ताराम शिवराम सुर्वे यांच्या घराच्या शौचालयात हा बिबट्या शिरला. कुत्र्याची शिकार करण्याच्या नादात बिबट्यानं हा पाठलाग केला आणि कुत्राही बचावासाठी शौचालयातच घुसला आणि त्या पाठोपाठ बिबट्याही शौचालयात घुसलेला आहे. शौचालयात घुसलेल्या बिबट्याला बाहेर पडणं जमलं नाही. घरमालक सकाळी दरवाजा उघडायला गेले असता कुत्रा आणि बिबट्या दोन्ही आत असल्याचं निदर्शनास आलं. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी हजर आहेत. बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत. एकूणच ही दृश्य आपण बघू शकतो. शौचालयातून बाहेर पडणं दोघांनाही कठीण होत होतं. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या बरोबर आहे. प्रणव, आपण बघतोय कुत्र्याची शिकार करता करता बिबट्या आणि कुत्रा दोघही शौचालयात शिरले आणि आपण बघतोय की सकाळी दरवाजा उघडताच दोघही समोर. काय आत्ताची परिस्थिती आहे? मृदुला, शिवराम सुर्वे, दत्ताराम शिवराम सुर्वे जे कुंभारखाणी इथले रहिवासी आहेत, त्यांच्या घरामधच्या शौचालयामधला हा सगळा प्रकार आहे. सकाळी ज्यावेळी शिवराम सुर्वे जे आहेत ते दरवाजा उघडला, टॉयलेटचा दरवाजा ज्यावेळी उघडला, त्यावेळी त्यांच्या समोर बिबटे आणि कुत्रा एकत्र बसलेले आढळले. त्यांनी त्वरित दरवाजा जो आहे तो पटकन बंद करून घेतला आणि पोलीस पाटलांना कळवलं. पोलीस पाटलांनी वनविभागाला कळवलं. वनविभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आणि आता जो बिबट्या जो आहे त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. मात्र हा सगळा प्रकार जो आहे तो रात्री घडला असावा असं सुर्वे यांचं म्हणणं आहे. कारण कुत्र्याच्या शिकारीच्या नादात हा बिबट्या पहिल्यांदा कुत्रा शौचालयामध्ये शिरला, त्यानंतर बिबट्या शौचालयामध्ये शिरला आणि शौचालयाचं दार अचानक बंद झालं आणि त्यामुळे बिबट्या आणि कुत्रा हे दोघेही एका आतमध्ये अडकले. आणि ज्यावेळी सकाळी सुर्वे यांनी दरवाजा उघडला त्यावेळी हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी त्वरित वनविभागाला कळून या ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी आता दाखल झाले. त्यांनी बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अगदी खरं. आणि प्रणव, गमतीची अशी एक गोष्ट विचारायची वाटते की कुत्र्याची शिकार करता करता हे शौचालय शिरले खरे, पण कुत्र्याची यावेळेस परिस्थिती कशी होती? दोघही जेव्हा एकत्र आपण बांधले गेले आहोत असं म्हटल्यावर दोघही शांत झालेले दिसलेत का? दोघेही शांत आहेत. कुत्रा जो आहे तो बिचारा मान खाली घालून त्या ठिकाणी बसलेला आहे. मात्र अद्यापही त्याचा आता आवाज जो आहे तो येत नाही. सकाळी मोठमोठ्याने कुत्रा हा भुंकत होता, मात्र आता त्याचा आवाज येत नाही. मात्र दुसरी वैशिष्ट्य गोष्ट म्हणजे ज्यावेळी सुर्वे यांनी हा दरवाजा उघडला त्यावेळी त्यांची परिस्थिती अतिशय बघण्यासारखी होती असं तिथले लोक सांगतात. कारण सुर्वेनी ज्यावेळी दरवाजा उघडला त्यावेळी समोर बिबट्या बघितल्यावर सुर्वेंना काही करावं सुचलं नाही आणि त्यांनी दरवाजा पटकन बंद केला आणि सुर्वेही त्या ठिकाणी बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांनी त्यांना तिथल्या मिसेसनी त्यांना उठवलं आणि मग ज्यावेळी सगळा प्रकार जो आहे त्यांनी सांगितला आणि मग लगेच सगळी यंत्रणा घ्यायची सुरू, धावाधाव सुरू झाली आणि आता बिबट्याला वाचवण्याचे वनविभागाने प्रयत्न सुरू आहे. खरं, आपण अडकले पाहून बिबट्याही शांत झालेला दिसतोय. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. प्रणव पोळेकर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.